तर टेलिफोनिक इंटरव्ह्यू बद्दल सर आपण काय सांगाल विद्यार्थ्यांना? काही आस्थापना हा या जवळ नसतात, आपल्या शहरात नसतात, तिथं जाऊन इंटरव्ह्यू देता येईल अशी परिस्थिती नसते. या इंटरव्ह्यूसाठी कधी त्या अन्य देशातील कंपनी असू शकतात, त्यामुळं व्हिडिओ कॉल किंवा टेलिकॉन्फरन्सिंग किंवा टेलिफोनच्या माध्यमातून असे इंटरव्ह्यूज होऊ शकतात. या इंटरव्ह्यूजला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी काही बेसिक काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आता इथे तुम्ही संपूर्ण शरीर म्हणून त्यांच्यासमोर उपलब्ध नाहीत. तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हा आवाज हा त्याच्यामधल्या कुठल्याही डिस्ट्रॅक्शनच्या सोडून तो मूळ आवाज तुमचा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कधी कधी याच्यामध्ये आवाजामध्ये लॅग असणार आहे, कारण खूप लांबून जर हा कॉल असेल तर 100% त्याच्यामध्ये तुम्हाला ते म्हणणं ऐकून घ्यावं लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं बोलणं करायचं आहे. बॉडी लँग्वेजचा इथे विषयच येत नाही, कारण टेलिफोनवरतून बोलताना आता फक्त तुमचा आवाज, तुमचा स्वर, तुमचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि म्हणून टेलिफोनद्वारे असलेले जे इंटरव्ह्यूज आहेत यामध्ये तुमचं चाणाक्ष पद्धतीचं लिसनिंग हे खूप गरजेचं आहे. याची तयारी कशी करावी, तर विद्यार्थ्यांनी किंवा कॅन्डिडेटनी येणारे जे टेलिफोन कॉल्स असतात, मोबाईल असतात, जनरल मोबाईल्स, हे कॉलसुद्धा खूप जपून ते स्वीकारून त्याच्यावरती रिॲक्शन देण्याची त्यांची नेहमीची पद्धत असली पाहिजे, सवय असली पाहिजे. अनेकदा हे विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये असतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टींकडे खूप लाईटली बघतात, परंतु टेलिफोनवरतून बोलणं हे कौशल्य आहे. त्यामुळं ज्यावेळेस तो इंटरव्ह्यूज 15 मिनिटांचा इंटरव्ह्यू हा टेलिफोनवरतून होणार असतो, त्यावेळेस खूप अलर्ट राहून तो प्रश्न ऐकायचा असतो. कधी कधी त्यांचे उच्चार, ते जर कदाचित दुसऱ्या देशातून तो फोन असेल किंवा त्यांचे उच्चार हे तुम्हाला कळणार नसतील, तर त्या अनुषंगाने पुन्हा एखादा रिपीट प्रश्न विचारून ते समजून घ्यावं लागतं, आणि त्यानंतर त्याचं उत्तर देताना नेमकेपणाने कधी कधी ते उत्तर अगदी फॅक्च्युअली लगेच देऊन, कारण काही प्रश्नांची उत्तरं येस नो मध्ये पण असतात, काही प्रश्नांची उत्तरं एखादी आकडेवारीमध्ये असतात, पाळणं न लावता लगेच उत्तर देऊन पुढच्या प्रश्नाकडे जाता येणं शक्य असतं. त्याच्यामध्ये भाषेची आणि उच्चारांची या सगळ्यांची जाण विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे, आणि हे महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी हे डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं की कशा पद्धतीने ऐकावं आणि कशा पद्धतीने बोलावं. या अशा पद्धतीचे टेलिफोन कॉल्सवर जर इंटरव्ह्यू होणार असेल तर त्याची सगळी माहिती आधी विद्यार्थ्यांना दिलेली असते की किती वाजता आणि काय, तर त्या दृष्टीने आयसोलेटेड अशा पद्धतीचं वातावरण जिथे असेल तिथून तो विद्यार्थ्याने फोन करावा किंवा तिथे स्वीकारावा. आजूबाजूला कसलाही आवाज येणार नाही हे काळजी घ्यावी. अजून एक मुद्दा म्हणजे हाताशी पेन आणि वही नक्की असणं गरजेचं आहे, कारण कधी जर त्यांनी एखादी माहिती सांगितलं तर ते तुमच्याकडे टिपणाद्वारे तुम्हाला लिहून मग त्याच्यावरती काही उत्तर देणं शक्य असतं. त्यामुळे टेलिफोनद्वारा जो इंटरव्ह्यू असतो तो तसं म्हणलं तर सोपा सुद्धा असतो, आणि तसं म्हणलं तर तो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह नाही झालं आपण आणि कळलं नाही नीट, तर तुमच्यातला उत्तम कॅन्डिडेचर सुद्धा नाकारलं जाऊ शकतं हे टेलिफोनद्वारे घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये. कधी कधी काही कंपनी ह्या तुमचा आवाज चेक करण्यासाठी किंवा तुमची भाषा चेक करण्यासाठी टेलिफोनद्वारे इंटरव्ह्यू घेत असतील, तरी सुद्धा इथेही हेच लक्षात ठेवावं लागेल की आपली भाषेविषयावरची पकड ही उत्तम असावी, आणि इथे कुठल्याही प्रकारचा अन्य स्कोप नसतो, कारण समोरसमोरच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काही गोष्टी लिहून देऊ शकता, इथे मात्र तुम्हाला बोलूनच तो विषय क्लिअर करायचा असतो.